की अहमदनगर शहराचे जेवढे नागरिक आहेत ज्यांनी या 2 वर्षांमध्ये अनेक त्रास सहन केले, लोकांचे ऍक्सिडेंट झाले, लोक पडले, ट्रॅफिकमध्ये उभे राहिले, पण तरीसुद्धा सहकार्याची भूमिका जी अहमदनगर शहराच्या नागरिकांनी दाखवली, मला असं वाटतं की हे त्यांच्या सहकार्याचा आणि त्यांच्या ज्याला म्हणतो पेशन्सचा विजय आहे. अखेर सुलतानपूर आता नगरकरांच्या स्वप्नातला जो उड्डाणपूल होता तो आता प्रत्यक्षात आता झाला, पूर्ण झाला आहे आणि उद्घाटन होणार आहे. नाही, मला असं वाटतं की एक स्वप्नपूर्ती नगरच्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून पूर्ण झालेली आहे. यामध्ये खासदार या नात्याने मी आणि आमदार या नात्याने संग्राम भैया या दोघांनी आम्ही दोघांनीही जे काही संकल्प केला आज तो कुठंतरी पूर्वरत होता आणि आम्हाला जो आनंद आहे तो मी आपल्या शब्दांनी सांगू शकत नाही. अनेक लोकांचे आभार मानले पाहिजेत. सर्वात प्रथम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब, त्याचबरोबर ज्यांच्या संकल्पनेतून हा पूल होतो आहे असे आमचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री गडकरी साहेब, माजी खासदार दिलीप गांधी साहेब ज्यांनी याचा पाठपुरावा सुरू केला होता, ज्यांच्यामुळं हा प्रकल्प मंजूर झाला, आणि सर्वात महत्त्वाचं की अहमदनगर शहराचे जेवढे नागरिक आहेत ज्यांनी या 2 वर्षांमध्ये अनेक त्रास सहन केले, लोकांचे ऍक्सिडेंट झाले, लोक पडले, ट्रॅफिकमध्ये उभे राहिले, पण तरीसुद्धा सहकार्याची भूमिका जी अहमदनगर शहराच्या नागरिकांनी दाखवली, मला असं वाटतं की हे त्यांच्या सहकार्याचा आणि त्यांच्या ज्याला म्हणतो पेशन्सचा विजय आहे की आज त्यांनी जे काही सहकार्य केलं याचं फळ आहे की आज ते स्वतः कायमचं आता भविष्यामध्ये ट्रॅफिकमुक्त अहमदनगरकडे आपण आज वाटचाल करत आहोत. आणि येत्या 19 तारखेला केंद्रीय मंत्री माननीय गडकरी साहेबांच्या हस्ते याचं उद्घाटन होईल आणि मग 20 तारखेला हा साधारण ट्रॅफिक याच्यावर चालू होऊन जाईल.